नमस्कार. हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. यंदा ही तिथी 2 ऑक्टोंबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोंबरला पहाटे 2:58 संपेल. तर मैत्रिणींनो, उदयतिथीनुसार शारदीय नवरात्र ही 3 ऑक्टोंबरपासून सुरू होईल. या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये कलशस्थापना करणार असाल तर त्याचा शुभ मुहूर्त हा 3 ऑक्टोंबरला सकाळी 6:15 सुरू होईल आणि तो 7:22 असेल. घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 सुरू होईल ते दुपारी 12:33 असेल. या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये कलशस्थापना आणि घटस्थापना करू शकता. आता घटस्थापनाची पूजा पद्धत काय आहे ते पाहूया. शारदीय नवरात्रीच्या आधी आपण आपल्या घराची साफसफाई करा. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्त्रिया असतील तर स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी या दिवशी जरूर नेसा, किंवा कोणतीही साडी तुम्ही नेसायचीच आहे. मंदिर आपलं स्वच्छ करून घ्यायचं. गंगाजल शिंपडून स्वच्छ करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कापड अंतरायचं. कोणत्याही रंगाचं कापड असेल तरी चालेल, फक्त तुम्हाला जर शक्य असेल तर लाल रंगाचा कपडा तुम्ही या ठिकाणी अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्या देवी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. तसंच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आणि त्यानंतर त्यातमध्ये धान्य घालायचं. याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकायचं आणि त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या फुलं व्हायची आणि कलशावरती स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आणि त्याचबरोबर त्याला 4 बाजूंनी 4 रेषासुद्धा ओढायच्या आणि त्या कलशाला धागा बांधायचा, रक्षासूत्र बांधायचं. लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा बाजारात मिळतो, तो धागा आपल्याला त्या कलशाला बांधायचा असतो. तसंच या कलशामध्ये सुपारी आणि नाणं ठेवायचं. या सर्व गोष्टी ठेवून नंतर आपण कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवायचा. अशा प्रकारे आपण कलशाची स्थापनासुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी करायची आहे. विधीनुसार देवीची पूजा करायची, सुपारी फळे मिठाई अर्पण करायची आणि दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटायचा. आता तुम्हाला सांगते की पहिला दिवस आपण काय करायचं. तर पहिल्या दिवशी 3 ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी घटस्थापना असते. या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करायची. दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोंबरला शुक्रवार ब्रह्मचारिणीची पूजा करायची. तिसरा दिवस म्हणजे 5 ऑक्टोंबर शनिवार चंद्रघंटा मातेची पूजा करावी. चौथा दिवस 6 ऑक्टोंबर रविवार विनायक चतुर्थी ची आपण पूजा करायची. पाचवा दिवस 7 ऑक्टोंबर सोमवार कुष्मांडा देवीची पूजा करावी. 6वा दिवस 8 ऑक्टोंबर मंगळवार स्कंदमाता देवीची पूजा करावी. 7व्या दिवशी 9 ऑक्टोंबर बुधवार कांती मातेची पूजा करावी. दिवस 8वा 10 ऑक्टोंबर गुरुवार आपण कालरात्रीची पूजा करावी. दिवस 9वा 11 ऑक्टोंबर शुक्रवार दुर्गाष्टमी महागौरी पूजा आपण करायची आहे शारदीय. दिवस 10वा 12 ऑक्टोंबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी आणि दसरा तसंच शस्त्रपूजा आपण करायची आहे. अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये या शुभमुहूर्तावर पूजा करायची आहे. आता जर आपण अखंड दिवा लावणार असू या नवरात्रीच्या काळामध्ये, पहिल्यांदाच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिव्याची स्थापना करणार असाल तर हे नियम तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ते नियम काय आहेत आता आपण पाहूयात. मैत्रिणींनो, जसं की तुम्ही जाणता की हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला, शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे आणि यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोंबरच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केली ना तर सर्व संकट आणि समस्या दूर होतात आणि नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावत असाल
तर पुढील नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्यावरती प्रसन्न होते आणि 9 दिवस जर आपण दिवा न विझवता अखंडपणे सुरू ठेवला याला आपण अखंड ज्योत असं म्हणतो. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहते. तसंच त्याचबरोबर ही ज्योत विझणं अशुभ मानलं जातं. अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळाली की ती पुन्हा विझवता येत नाही. नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा आपल्यावरती प्रसन्न होते असं मानलं जातं आणि माता देवीची कुटुंबावर आपल्या आशीर्वाद कायम राहतो आणि त्यामुळं आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते. तसंच अखंड दिवा प्रज्वलित केल्यामुळं मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. जर काही कारणाने अखंड दिवा विझला असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीमध्ये अखंड दिवा करणं शुभ मानलं जात नाही. पण असं आपण न मानता काय करायचं आहे तर आपण आपल्या घरामध्ये परत एकदा आपण त्या अखंड दिवाची वात प्रज्वलित करायची आहे. दिवा पुन्हा पुन्हा विझणं अशुभ मानलं जातं, परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची आपण क्षमा मागावी. नवरात्रीमध्ये अखंड दिवा संपूर्ण 9 दिवस राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. शास्त्रानुसार ते शुभ मानलं जातं. जोपर्यंत आपल्या घरामध्ये अखंड दिवा आहे तोपर्यंत आपण घरामधून कुठेही जायचं नाही, घराबाहेर जास्त जायचं नाही. कोणत्या तरी एका व्यक्तीला तरी किमान आपण घरामध्ये ठेवायचं आहे. घरामध्ये दरवाजा बंद करून कुलूप लावून आपण बाहेर जायचं नाही. शास्त्रानुसार जर काही कारणानं दिवा जर तुमचा विझला तर त्यात पुन्हा तुम्ही वाट टाका आणि अखंड दिवा परत एकदा तुम्ही लावू शकता. 9 दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका, कारण त्यापेक्षा दिवा तुम्हाला आपोआप तो विझून द्यायचा आहे. अखंड दिव्याची वात ही खूप महत्त्वाची मानली जाते, त्यामुळं ही वात रक्षासूत्राची बनवा किंवा जर तुमच्याकडे कापसाची वात असेल तर त्या कापसाच्या वातीला तुम्ही हळदी कुंकू लावून लाल पिवळा कलरची रंगाची अशी आपल्याला बनवायची आहे आणि लांब आणि मोठी वात ही बनवून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो तिथं नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता असते. तसंच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनामध्ये समृद्धी कायम राहते, म्हणून हा अखंड दिवा आपण नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये लावायचा असतो. अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणि आनंद मिळतो. गायीच्या तुपामध्ये जर अखंड ज्योत पेटवली ना तर घरातील वातावरण जंतुमुक्त होतं आणि नकारात्मकतासुद्धा दूर राहते. तसंच आपलं घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं. म्हणून आपण या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये जर तुम्ही तेल घालणार असाल तर ते तेल तुम्ही मोहरीचं तेल वापरायचं आहे. मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावला तर घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी येते आणि तसंच आपली पितृसुद्धा शांत राहतात. म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये या काही गोष्टींचं तुम्ही निश्चितच पालन करा आणि अखंड दिवा निश्चितच घरामध्ये तेवत ठेवा. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.